नमस्कार, मी संकेत आवटे। हा व्हिडिओ 99% लोकांसाठी उपयुक्त आहे, पण तुम्ही म्हणाल 1% लोकांचं काय? तर 1% लोकांची चिंता आपल्याला करायची नाही, कारण ते मिलेनियर आणि बिलेनियर आहेत। पण बाकी 99% लोक सगळे कॉमन आहेत, कारण महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा असतो। हो, मग या लोकांनी काय करायला हवं हे इन डेप्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यासाठी एक उपाय तुम्हाला करावा लागेल। पहिला उपाय म्हणजे चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस, कारण अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सर्वात आधी एक काम करा, तुमचा जेवढा खर्च होता ना मागील महिन्याचा, तो एका पेजवर नोट डाऊन करा। हे लिहून काढल्यानंतर करंट मंथ जो सुरू आहे त्याचा सुद्धा खर्च तुम्ही लिहून काढायला हवा। म्हणजेच 2 महिन्याचा खर्च कुठे होतोय आणि कसा होतोय आणि किती होतोय हे सगळं तुमच्याकडे ॲव्हरेजच्या स्वरूपात उपलब्ध होईल। म्हणजे तुम्हाला समजेल कुठे किती पैसा खर्च होतो। यानंतर 2 कॅटेगरी येतात, एक मेल आणि दुसरा फिमेल, दोघांना पण आपण कव्हर करणार आहोत बरं का यामध्ये, ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा पार्टनरही कुठे किती खर्च करतोय। पहिली कॅटेगरी येते पुरुषांची, आणि पुरुषांमध्ये सुद्धा पहिला महत्त्वाचा खर्च जो मित्रांना आपण कॉल करताच म्हणतो, अरे मित्रा चल आज भेटायचं का, किंवा अरे मित्रा आज बसायचं का। आता तो कशासाठी बसतो हे तुम्हाला माहितीच आहे। इकडे खर्च होतो भयंकर। तुमच्यापैकी बरेच लोक ड्रिंक्स करत नसतील, पण त्यांना फक्त चकना खाण्यासाठी बसवलं जातं बरं का, आणि त्याचा सुद्धा खर्च ह्यूज असतो। आणि शेवटी आपला भाऊ म्हणतो आज की पार्टी मेरी तरफ से। यातच दुसऱ्या कॅटेगरीचे पुरुष असतात जे म्हणतात अरे यार खूप वैतागलोयच, बॉसचं प्रेशर असेल, कंपनीचं प्रेशर असेल, फॅमिलीचं प्रेशर असेल, जाऊ दे सगळं, आता आपण फिरायला जायचं, 4 दिवस इकडे तिकडे कुठेही पाहायचं नाही, मस्त आपण सगळं एन्जॉय करायचं। काहीही हो, महिन्याचा पगार झालेला आहे, आज आहे 10 तारीख, पेमेंट आलेलं आहे, सगळं संपवायचं, एन्जॉय करायचं। ही एक वेगळी कॅटेगरी येते। याच्या उलट असतात मुली, महिला, यांचं एक वेगळंच विश्व असतं। यांचा एक कॉल जातो मैत्रिणीला आणि मैत्रिणीला त्या म्हणतात की आज सॅलरी झाली बरं का, सोबत आज संडे सुद्धा आहे, चला वेळ आहे आपल्याकडं, हवी तेवढी शॉपिंग करू, या मॉलला जाऊ, त्या मॉलला जाऊ, हवं ते खरेदी करू, नवीन डिझायनर ड्रेसेस आलेत, नवीन काहीतरी पाहायला मिळतंय, चला आपण आज ते बाय करायचं, सोबत हवं तसं एन्जॉय करायचं, फूड सुद्धा पण एन्जॉय करायचं आहे। पण दुसरी मैत्रीण काहीशी वेगळीच असते। ती कॉल करताच म्हणते आज आपल्याला पार्लरला जायचंय बरं का, एकदम ब्रँडेड पार्लरमध्ये, कारण तिथे आपला लुकच पूर्णपणे चेंज करतात। मग तिकडे खूप एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट होतात, पण त्याची क्वालिटी जबरदस्त असते। चला तर आज आपण पार्लरमध्ये संध्याकाळ व्यतीत करणार आहोत। हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटत असेल हे दोघेही खूप वेगळे आहेत, महिला आणि पुरुष, नाही। ऍक्च्युली दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, आणि तो येतो तिसरा पॉइंट, म्हणजेच सोशल स्टेटस। प्रत्येकाला आपण किती सोशली स्ट्रॉंग आहोत, इन्फ्लुएन्स्ड आहोत, किंवा आपण इतरांवर इन्फ्लुएन्स टाकणारे आहोत हे दाखवून द्यायचं असतं। प्रत्येकाच्या नजरेमध्ये मी यायला हवा, प्रत्येकाने मला रिकग्नाइज करायला हवं, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मी असायला हवं, ही एक प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते। म्हणूनच आपण महागडे मोबाईल्स बाय करतो, महागडे स्मार्ट वॉचेस बाय करतो, महागडे डिझायनर कपडे बाय करतो। याचा अर्थ माझ्याकडे ते सगळं नाही आहे बरं का, पण बऱ्याच लोकांना हे सगळं आवडतं। मग महागडे पर्स असेल, मेकअपचे किट्स असतील, किंवा असेल महागडी कार, बाईक, जे काही आहे ते प्रत्येकाची सोशल इमेज इन्हान्स करण्यासाठी यूज केला जातो। याचं एक उत्तम उदाहरण देऊ शकतो। माझे एक क्लायंट आहेत जे US मधून टूर करून परत आले होते, येता क्षणी मला भेटायला आले 2 ते 3 दिवसांमध्ये, कारण त्यांना अजून इन्व्हेस्टमेंट वाढवायची होती। करोडपती व्यक्ती आहे। जेव्हा ते मला भेटले तेव्हा भेटता क्षणी त्यांनी सांगितलं सर मस्त 8 दिवस US ला फिरून आलेलो आहे, पाहता का बॅग, ही बॅग मी US वरून आणली, काय प्राइस असेल तुम्हाला वाटतं? एक सिंपल छोटीशी बॅग होती ज्यामध्ये मोबाईल कार्ड्स वगैरे आपण ठेवू शकतो। ती बॅग बघता क्षणी मला वाटलं कदाचित 1000 रुपयाच्या आसपास किंवा 800 वगैरे या रेंजमध्ये असेल, पण साहेबांनी US मधून आणले ना, मग US मधून आणले याचा अर्थ 100% प्राइस त्याची जास्त असणार, आणि थोडीशी चमक पण त्यावर होती, शायनिंग होतं। म्हणून मी म्हटलं सर 5 ते 10 हजाराची तरी असेल, पण त्यांनी मला उत्तर दिलं हे पहा ब्रँड, ॲक्च्युली याची प्राइस आहे 48,000 रुपये। जवळपास 50,000ची ती एक छोटासा पाऊच, छोटीशी बॅग होती। एवढंच नाही तर साहेबांना बेल्ट वगैरे सुद्धा आवडायचे, 70,000-80,000चे बेल्ट्स। म्हणजे इमॅजिन करू शकता किती मोठ्या प्रमाणात ते खर्च करतायत। मग अशाच लोकांना पाहून इतरही समाजातल्या लोकांना सुद्धा जाणवतं अरे यार
मला सुद्धा माझी इमेज, माझा लुक, माझा अपिरियन्स बदलायला पाहिजे म्हणून लोक खर्च करू लागतात. आणि सोशल मीडियावर असेल किंवा सोशल लाईफवर असेल त्याची हवा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. पण यासाठी काय होतं, खर्च होतो, पैसा खिशातून निघून जातो. एक गोष्ट लक्षात घ्या, जे व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करत होते ना, त्यांचीच इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे आहे. करोडो रुपयांचा त्यांचा फंड माझी कंपनी मॅनेज करते. मला माहिती आहे तो माणूस किती मोठा आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये हा येतो की तुम्ही जेव्हा खर्च करणार ना, तो खर्च त्याच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने कमी असायला पाहिजे. कारण कितीतरी पटीने तुमच्यापेक्षा तो व्यक्ती कमाई जास्त करतोय. सोप्या भाषेत त्याचे 1 लाख रुपये म्हणजे आपले कदाचित 100 किंवा 1000 रुपये असू शकतात. सो त्याच्याबरोबर स्वतःला कम्पेअर करणं बंद करा, नाहीतर गरम खिसा कधीच राहणार नाही. तो अल्वेज पगार येताच 5 ते 10 दिवसांमध्ये नरम व्हायला सुरू करेल. कटू आहे पण सत्य आहे. याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलाय. मी स्वतःचे खर्च किती आहेत हे सगळं एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं आणि माझे पर्सनल एक्सपेन्सेस तिकडे मी तुमच्यासोबत शेअर केले होते. याचं महत्त्वाचं कारण काय, माझा खर्च किती होतो, तो कसा व्हायला पाहिजे, त्याला कसं कंट्रोल करायला पाहिजे, हे सगळे अंदाज ते कागदावर उतरल्यानंतरच बांधता येतात. म्हणून एक काम करा, तुमचे जे काही खर्च असतील ना, ते करण्या अगोदर पहिला सेव्हिंग करा. एक फिक्स्ड अमाऊंट ठरवा. मी प्रत्येक महिन्याला 1000, 2000, 10000, 1 लाख, 10 लाख तुमच्या बजेटनुसार जी अमाऊंट सेव्हिंग करायची आहे पहिला ती सेव्ह करा. पगार आल्या आल्या त्याची गुंतवणूक करा आणि नंतर उरलेल्या अमाऊंटमध्ये त्याला प्रॉपर मॅनेज करून स्पेंड करा. फक्त सोशल स्टेटस दाखवण्याच्या नादात स्वतःला फायनान्शियली डिस्ट्रॉय करू नका. यासाठी वेगवेगळे रूल्स पण आहेत बरं का, याला आपण फायनान्शियल रूल्स पण म्हणू शकतो, ज्यामध्ये नीड, वॉन्ट, सेव्हिंग हे सगळं येतं. मग 50, 30, 20 असे रूल्स आहेत. पण ॲक्च्युली तुम्हाला सांगू, हे रूल भारतामध्ये प्रॉपर वर्क होत नाहीत. हे रूल अमेरिकेमध्ये खूप चांगले चालतात. पण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का भारतामध्ये हे रूल्स काय आहेत, तर कमेंट करा रूल्स. जेवढ्या लवकर 3000 कमेंट येतील आणि या व्हिडिओला 25000 लाईक्स येतील ना, तेव्हा मी तो इन डेप्थ व्हिडिओ बनवेन ज्यामधून तुम्हाला समजेल की सेव्हिंग किती असायला पाहिजे, नीड किती असायला पाहिजे आणि वॉन्ट किती असायला पाहिजे. तेही आपल्या मराठी मध्यमवर्गीय लोकांसाठी. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.